नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देत केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक निर्णयांवर ताशेरे ओढले. सोबतच ज्या पद्धतीनं लसीकरण मोहिमेच्या नियोजनाच्या मुद्द्यावरही नाना पटोले यांनी केंद्राला चांगलंच धारेवर धरलंय. केंद्राच्या लसीकरण मोहिमेचं नियोजन चुकलं असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. नाना पटोले यांनी आज नागपूर इथं पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देत केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक निर्णयांवर ताशेरे ओढले. सोबतच ज्या पद्धतीनं लसीकरण मोहिमेच्या नियोजनात मुद्द्यावरही नाना पटोले यांनी केंद्राला धारेवर घेतलं असल्याचं वक्तव्य या पत्रकारांशी संवाद साधताना पाहायला मिळालं. खरं तर जगातल्या सगळ्या देशांनी पहिले आपल्या देशाच्या लोकांना लसीकरण करून घेतलं. इस्रायल सारखा देश असेल, ब्रिटन सारखा देश असेल, आज इस्रायलमध्ये लॉकडाऊनही मुक्त झालं आणि लोक मास्कपासूनही मुक्त झाले. ज्या देशांनी 70-80% लसीकरण करून घेतलं ते देश आज कोरोनामुक्त झाले. भारतामध्येही आपल्याला ते करता आलं असतं. जास्त कंपन्यांना बोलावून त्यांना लसीकरणाचे ऑर्डर देऊन आपल्या देशातल्या लोकांना सगळ्यांना लस देता आली असती. पण केंद्र सरकारनी आपल्या देशाच्या जनतेला लावण्यापेक्षा पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये आपल्या देशातली लस पाठवली. त्याच्यामागचा त्यांचा उद्देश काय होता हे आता वेळच सांगेल. पण या सगळ्या निर्णयामुळे आज देशामध्ये आपल्यातले लोक, तरुण लोक, त्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. हे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. मूळ प्रश्न आहे की आता ही समजा धोरण केंद्र सरकारने, आता फडणवीस साहेब जे सांगतात हे धोरण सरकारने समजा जानेवारीच्या पासून सुरू केलं असतं आणि देशाच्या 18 वर्षापासून तर सगळ्या लोकांना लस दिली असती तर आज हा मृत्यूचा तांडव जे चाललेलं देशामध्ये हे चालत असतं. हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आणि काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील यांची अनेक जेव्हा कोरोना या देशात आला तेव्हापासून मागणी करतात आहे. पण त्यांच्या या मागणीकडे मुद्दामून दुर्लक्ष करण्याचं काम आणि त्यांना चुकीचं ट्रोल करून त्यांचा अपमान करण्याचं काम केलं. आज जगाच्या पाठीवर जगाच्यातले अनेक देश भारताला ट्रोल करतात आहे, भारताची बदनामी होत आहे, त्याला कारणीभूत केंद्र सरकारचं धोरण आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.